किचन किंग या चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आम्ही तुमच्या करता तिरंगा बर्फी घेऊन आलो आहोत। आज आपण अशी बर्फी बनवणार आहोत जी तोंडात टाकताच विरघळेल, आणि ही बर्फी आपण चक्क भाज्यांपासून बनवून तयार केली। आणि जर तुम्ही ही बर्फी कोणाला खायला दिली तर त्यांना समजणारही नाही की ही बर्फी आपण चक्क भाज्यांपासून बनवली आहे। आणि जर तुम्हाला कोणती नवी रेसिपी पाहिजे असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर आता व्हिडिओला सुरुवात करू, पण त्याआधी एक मिनिट, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्याकरता असेच नवनवीन आणि साधे सोपे पदार्थ आणत असतो। ही बर्फी बघा किती मस्त तिरंगी बर्फी आपण इथे बनवून तयार केली आहे, आणि अतिशय सोप्या पद्धतीने ही बर्फी बनली आहे। आणि याच्यात आपण आर्टिफिशियल कलर वापरला आहे, आणि ही बर्फी आपण चक्क भाज्यांनी बनवून तयार केली आहे, आणि खूपच हेल्दी आणि टेस्टी अशी ही बर्फी आहे। तर अशीच मस्त बर्फी बनवण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आता तिरंगा बर्फीला सुरुवात करू, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गाजरेचा किस, थोडेसे बदामाचे काप, थोडीशी वेलदोडा पूड, दीड वाटी खवा, एक वाटी वटाणे आणि दीड वाटी साखर। आणि वटाणे हे ओले आहेत, आणि दोन चमचे पिठी साखर, आणि सर्वात शेवटी एक वाटी दुधीचा किस। आता पटकन कृतीला सुरुवात करू। पहिले आपण सर्व वटाण्यांना मिक्सरमध्ये फिरवून घेऊ जाडसर। तर आता तुम्ही बघू शकता की आपण अशा प्रकारे जाडसर याला वाटून घेतले, आणि वाटताना पाणी नाही घातलं आहे। आता आपण यात अर्धा चमचा तूप टाकून घेऊ। एका कढईत तूप घातलं की मग आपण हे वाटलेलं वाटाण्याचे वाटण्यात परतून घेऊ, आणि याला मिक्स करून परतायचं आहे तुपात। आणि आता याला परतून घ्यायचं आहे, आणि जर तुमचं मिश्रण चिटकत आहे असं वाटलं की मग तुम्ही थोडं तूप आणखी घालू शकता। आणि पहिले आपण इथे हिरव्या रंगाचा कलर बनवणार आहोत। त्यात आपण आता अर्धी वाटी साखर टाकू, आणि आपण इथे बरोबर रेशो घेतलाय, म्हणजे मावा साखर आणि जे मिश्रण असतं यांना बरोबर अर्धा अर्धा वाटीच टाकायचं आहे। आता साखर विरघळ इतपत आपण याला मिक्स करून परतून घेऊ। मंद गॅसवर परतायचं, नाहीतर मग आपलं मिश्रण यांना खाली चिटकू शकतं म्हणून। आता हे जे मिश्रण आहे हे आता बरोबर झालंय, त्यात आपण आता अर्धी वाटी खवा मोकळा करून टाकू। अशा प्रकारे आपण याच्यात खवा पण घालून घेऊ, आणि या खव्यामध्ये साखर नाही होती। आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपण पहिले इथे हिरव्या रंगाचा कलर बनवणार आहोत, तेही वटाण्यापासून। आपण इथे आर्टिफिशियल कलरही नाही वापरणार आहोत, म्हणून वटाणाच घ्यायचा, म्हणजे छानपैकी वटाणामध्ये पण थोडा गोडपणा असतो, म्हणून आपण इथे वटाणाच वापरणार आहोत। त्यामुळे आपली तिरंगा बर्फी छान छान कलर मध्ये। आता आपण आता आपले मिश्रण पातळ झाले तर आपण गॅसची फ्लेम वाढवून घेऊ, आणि याला पूर्ण कोडा गोळा वस्तोपर्यंत घट्ट गोळा वस्तोपर्यंत आटवायचे। आणि जसं आपण साखरमुळे याचा पाक होत आहे, म्हणून आपण याला कंटिन्यू ढवळणार आहोत, आणि थोड्या वेळात हे तुम्ही बघू शकणार की हे घट्ट होऊन जाईल। आणि आपण वटाणा ला यामुळे परतत आहोत, म्हणजे वटाण्याचा फ्लेवर बिलकुल लागणार नाही या तिरंगा बर्फी मध्ये। आता आपण या मिश्रणाला एकसारखे ढवळत आहोत, आणि याचा घट्ट गोळा झाला की मग गॅस बंद। तर आता तुम्ही बघू शकता साधारण 5 मिनिटं झालेत की मग याचा घट्ट गोळा बनायला सुरुवात झाली, आणि तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीत आपलं बर्फीचं मिश्रण हवंय। आता गॅस बंद करायचा आहे। आता आपण गॅस बंद करू, आणि आपण आता दुसरीकडे एका ट्रेला तूप लावून ग्रीस करून घेतला आहे। आता आपण या जे मटारच्या मिश्रणाला थोडं थंड केलं होतं ना, यातच आता अर्धा चमचा साधारण पिठी साखर घालायची आहे, त्यात थोडी वेलदोडा पूड टाकू, याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आणि मटारचं मिश्रण आपण थोडंसं थंड झाल्यावर मगच घातलं होतं, नाहीतर मग पिठी साखरला पाणी सुटू शकतं म्हणून। आता मिक्स करून झालं की मग ज्या ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये आपण तूप लावलंय त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे। आता या मिश्रणाला आपण एका ट्रेमध्ये टाकत जाऊ, आणि याला थापून घ्यायचं आहे। आता सर्व मिश्रणला आपण थापून टाकले, आणि हाताला थोडंसं तूप लावून मग थापायचं। अजून आता आपण याला एकसारखं थापून घेऊ।
आता आपण यात एक चमचा तूप टाकून दुधीचं पण मिश्रण करून घेऊ। त्यात आपण ही एक कप दूध पण टाकून घेऊ आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दुधीला आपण 2 मिनिटं परतून घेतले। आता त्यात आपण 1/2 कप साखर टाकू आणि साखरला पण विरघळेल इतपत मिक्स करून घ्यायचं। त्यात आपण आता ही 1/2 वाटी रवा खवा टाकून घेऊ चांगल्या प्रकारे मिक्स। याला आपण आता सतत ढळतो आणि थोडं गोळा घट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा। आता तुम्ही बघू शकता की आपल्या दुधईला पाणी सुटले। याला सतत ढवळत राहायचंय आणि याला पण घट्ट गोळा करायचा आहे मटारच्या बर्फी प्रमाणेच। आता आपले हे मिश्रण घट्ट झाले। आता आपण याला ट्रे मध्ये काढून थंड व्हायला ठेवू। आता पण यात 1/2 चमचा पिठी साखर टाकून आणि पिठी साखर ही थंड झाल्यावर मगच टाकायची आहे आणि थोडी वेलदोडा पूड पण टाकून आणि याला मिक्स करून घेऊ। आता हे मिश्रण आपण याच्यावर टाकून घेऊ। जे आपण मटारचं मिश्रण थापून घेतलं होतं ना त्यावरच आपल्याला दुधईचं मिश्रण टाकून घ्यायचंय आणि हा व्हाईट कलर आहे तिरंगा मधला। आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून द्या, कारण आम्ही तुमच्याकरता असेच नवनवीन आणि साधे सोपे पदार्थ आणत असतो। आणि बाजूचे बेल आयकॉनही दाबून द्या म्हणजे आमच्या चॅनलचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील। आता आपण अशाच प्रकारे ना दुधईचा पण वरचा थर लावून घेतलाय। अशाच प्रकारे गाजरचं पण मिश्रण करून घेऊ। त्यासाठी आपण 1/2 चमचा तूप कढई मीठ टाकू आणि आपण बरोबर रेशो मध्येच सर्व वस्तू टाकले आहेत। आता त्यात आपण 1 वाटी गाजरेचा किसी टाकून घेऊ आणि सर्व साखर आणि खवा आपण बरोबर प्रमाणातच घातलीये, म्हणजे आपण प्रत्येकी मध्ये 3 रंगांकरता आपण 1.5 वाटी साखर 1/2 वाटी साखर घेतली होती आणि 1.5 वाटी खवा घेतला होता, म्हणजे प्रत्येकी मध्ये आपण 1/2 वाटी साखर आणि खवा घातला आहे। आता गाजरला आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं म्हणजे पण आता 1/2 वाटी साखर टाकून घ्या आणि साखरला पण मिक्स करून घ्यायचं आणि प्रत्येकदा आपण कढईला धुवून मगच वापरली आहे, नाहीतर मग आपण मटार आणि दुधईचा पण रंग याच्यात चालला जाईल म्हणून तिघी वेळेस आपण वेगळे वेगळे टाइम याला धुवून मगच वापरत आहोत। त्यात आपण 1/2 वाटी खवा पण टाकून खवा पण कुस्करून टाकायचा आहे आणि या खव्यामध्ये साखर नाही आहे आणि मावामध्ये साखर असते म्हणून तुम्ही पण खवा वापरा आणि याला पण छानपैकी मिक्स करून घ्यायचं। याला आपण आता चांगल्या प्रकारे शिजवू आणि आता गाजरला पण पाणी सुटत आलंय। आता आपले गाजरचं मिश्रण घट्ट झालं। आता आपले हे गाजरचं पण मिश्रण घट्ट झाले। ते आता आपण एका खाली ट्रे मध्ये काढून थंड करू। आता आपले मिश्रण थोडं थंड झाले। त्यात आपण 1/2 चमचा पिठी साखर टाकून थोडी वेलदोडा पूड पण टाकून घेऊ आणि प्रत्येक आपण जे पण मटार आणि दुधई आणि गाजरचं मिश्रण बनवले त्यांच्यामध्ये आपण शेवटी पिठी साखर आणि वेलदोड्याची पूड घातलीच आहे, म्हणजे त्यांची चव आणखी वाढेल आणि ते आणखी स्वादिष्ट पण बनतील। आणि साखर ही शेवटी थंड झाल्यावर मगच टाकायची, नाहीतर मग त्यांचं पाणी पण होऊ शकतं। गाजरचा पण थर लावून घेऊ। आता आपण अशाच प्रकारे गाजरेचा पण किस लावून घेतलाय आणि तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आपली बर्फी। 3 भारताचे रंग यामध्ये दिसत आहेत। आता थोडे बदामाचे काप लावून घेऊ आणि बदामाचे काप हे ऑप्शनल आहेत। तुम्हाला जर फक्त तिरंगा बर्फीला 3 कलर द्यायचे असतील तर नाही टाकलं तरी चालेल आणि तुम्ही याच्यावर चांदीचा वर्क सुद्धा लावू शकता आणि तुम्ही याच्यात बीट बटाटा आणि लाल भोपळा इत्यादी आपण हे वापरून बनवू शकतो। आणखी जर तुम्हाला जास्त कलर्सचे बर्फी बनवायची असेल तर आणि तुम्ही याला नॉर्मल टेम्परेचरवर थोडा वेळ थंड होऊ द्या। याला फ्रीज मध्ये नाही ठेवायचं आणि ही बर्फी ओलसरच छान लागते। आता ही बर्फी थोडी थंड झाली आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपली बर्फी मध्ये तिरंगा आलाय।
आता आपण हिला कापून घेऊ। तर या करता पहिले चार भाग आपण जे कापून घेतलेत आणि मग समोर कापून घेऊ। आणि तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशीही ही बर्फी कापू शकतात। अशाच प्रकारे आपण सर्व बर्फ्यांना काढून मग कापून ठेवून देत जाऊ। अशी तिरंगी बर्फी बनून तयार झालीये। आणि ही बर्फी इतकी भारी लागते की जा फर्स्ट लेयर गाजर तोंडात टाकताच एकदम गोड स्वाद आणतो। आणि दुधही आणि वटाण्याला पण काय सांगायचं। आणि पूर्ण बर्फी इतकी भन्नाट झालीये। आणि ही बर्फी तुम्ही पण बनवून बघा। आणि आम्ही तर प्रजासत्ताक दिन विशेष तिरंगी बर्फी बनवलीये। तुम्ही काय बनवणार हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आता सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्या करता असेच नवनवीन आणि साधे सोपे व्हिडिओ आणत असतो। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूस अशा छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।